माझे नाव अनन्या सुरेश शिंदे। मी आज तुम्हाला निबंध सांगणार आहे। मी इत्यादी सव्वीत आहे। मी चाटे स्कूलची विद्यार्थी आहे। तर मी आज तुम्हाला एक निबंध सांगणार आहे। माझ्या निबंधाचे नाव आहे संतांचे निसर्ग विचार। तर मी तुम्हाला संत तुकाराम बद्दल सांगणार आहे। तुम्हा सर्वांना माहितीच असेल संत तुकाराम कोण होते। ते एक संत होते व ते खूप असते। तर हा आता संध्याकाळचा वेळ आहे। त्याच्यामध्ये आपण सुंदर एक दृश्य बघितलं, ते म्हणजे वृक्षारोपणाचं होतं। इथे हवाही इतकी सुंदर येते व स्वच्छ असते आणि निर्मळही असते। तर अतिशय असा निसर्ग सुंदर दिसतो आणि तो झाडांमुळेच दिसतो आणि झाडंही आपल्याला इतकी मदत करता असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। तर यांची वाणी ऐकून व अभंग ऐकून मन आता इतकं तृप्त होतं झालेलं आहे की मनामध्ये इतके छान विचार येत आहे जसं की आपण खरंच वृक्षारोपण करायला पाहिजे। तर हा डोंगराचा निसर्ग आहे, मी इथे राहते। तर इथे जवळ माझं घर आहे, तर इथे सुंदर असं वृक्षारोपण लावलेलं आहे। तर मला इथे फार छान वाटतं, म्हणून मी इथे दर वेळेस रविवारी फिरायला येत असते। तर इथे सुंदर प्रकारे प्रत्येक फळांची झाडे लावलेली आहेत, फुलांची झाडे लावलेली आहेत आणि इथे श्वास घ्यायला अजिबातच त्रास होत नाही। आणि इथे हिरवगार मस्त डोंगरही आहे, तुम्ही बघू शकतात। व्यवस्थित असं त्यांनी वृक्षारोपणही केलेलं आहे, झाडांना जाळ्याही लावलेल्या आहेत, त्यांना गोल प्रकारे सिमेंटने हे पण केलेलं आहे। चला मी तुम्हाला दाखवते की कसं। तर तुम्ही सर्वजण बघू शकतात किती सुंदर प्रकारे इथे झाडं लावलेली आहे, जसे की आंबे, नारळ, असे वेगवेगळे प्रकारचे चाफा, पांढरा चाफा, पिवळा चाफा, असे त्यांनी सिमेंटाच्या गड्ड्याने मध्यातील सहायता घेऊन सुंदर प्रकारे असे झाडं लावलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हे आंब्याचं झाड आहे। सध्या शेतच कवळं आहे, पण खाली त्याची हिरवीगार पानं आहेत। अशा सुंदर प्रकारे त्यांनी एका रांगेत पूर्ण आंब्याचं झाड लावलेले आहे व तिकडच्या साईडने फुलांची झाडं काही लावलेले आहे। तर तिकडे तुम्ही बघू शकता एकीकडे चिंचाचं आणि एकीकडे आवळ्याचंही झाड लावलेलं आहे। तर अशा सुंदर प्रकारे इथे वृक्षारोपण केलेलं आहे। मला ही जागा खूप आवडते, जसं की गार्डनमध्ये सुंदर प्रकारे वृक्षारोपण केलेले असतात, तसेच इथं एक फार मस्त प्रकारे इथे वृक्षारोपण केलेले आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवते पांढऱ्या चाफ्याचे फुलं। तर तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त दृश्य आहे, मस्त पांढऱ्या चाफ्याचे फुलं आलेले आहेत। तर याला पांढरा चाफा म्हणतात। तर हे फूल तुकाराम महाराजांना खूप आवडायचे, हे त्यांचं आवडतं फूल होतं। तर ते ह्या फुलाच्या साहित्यांनीच विठ्ठलाला व रुक्माईला हार घालायचे। तर चला हे बघा, हे नारळाचे झाड आहे, याला श्रीफळ म्हणून म्हणलं जातं। तर हे श्रीफळ एक प्रकारचं श्रीफळाचं झाड आहे, म्हणजे नारळाचं झाड आहे। नारळाला आपण श्रीफळ म्हणून मानतो। तर बघा सुंदर फूल असे त्यांनी चाफ्याचं त्यांचं आवडतं फूल व नारळाला हे आपण म्हणतो श्रीफळ म्हणून असं म्हणतो। आणि आंब्याचे पानं पूजेत खूप कामाचे आहेत, तर हे आपल्याला खूप सहायता देतात। तर ह्या पानांनी आपण कोणतीही पूजा करतो, तर कळसामध्ये आंब्याचे पानं लावतो। तर आपण कधी कधी आंब्याचाही वापर करतो, आंब्याच्या पानांचा आणि नागलीच्याही पानांचा आपण वापर करतो। तर तुम्ही बघू शकता तिकडे आवळ्याचं झाड आहे। तर तुम्ही सर्व जण म्हणसान की आवळा म्हणजे काय, आता हा आवळा कशात वापर होतो। तर आपण जेव्हा जेव्हा बघतो, जेव्हा पण तुळशीचं लग्न असले तेव्हा आपण आवळ्याचा वापर करतो। संतांनी असंही सांगितलेलं आहे की आवळ्याच्या झाडाचा वापर करावा। तर संत असेही सांगतात की जेव्हा बघावे तेव्हा प्रत्येक याच्या झाडांचा व वृक्षांचा वापर करावा। तर अशाच प्रकारे आपण फूल, पानं, फळं असे पानांचा वगैरे वापर करतो। तर तुम्ही बघू शकता हे आवळ्याचे पान जे आहे आपण ते तुळशीच्या लग्नात वापर करतो। तर चला हे बघू या लिंबोळीचं झाड। तर हे आहे लिंबोळीचं झाड, म्हणजे लिंबाचं झाड, यांनी आपल्याला लिंब भेटतात। तर तुम्ही म्हणशान लिंब, तर मग आपण हे खाण्यात वापर करतो जास्त तर जास्त। हे पण एक प्रकारचं फळच असतं, म्हणजे भाजीमध्ये आपण टाकण्यासाठी त्याचा वापर करतो। तर आपण आपली स्किन स्वच्छ करताना, म्हणजे आपली त्वचा स्वच्छ करताना या लिंबाचा वापर करतो। जेव्हा याला फळ आलं तेव्हा आपण ते फळ कापून त्याच्या रसाचा वापर करतो। तर अशा प्रकारे ह्या लिंबाचाही वापर होतो। तर चल
तर एवढी मी माझी माहिती सांगून तुम्हाला एवढं हे काही सांगितलं, त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन एका एका झाडाचं वृक्षारोपण करावं असं मला खूप वाटतं। तर तुम्ही सर्व आपल्या आपल्या घरी एक एक झाड तरी लावा आणि वृक्षारोपण करा। त्याने आपल्याला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सर्व व शुद्ध हवाही भेटते आणि हे आपल्या त्वचासाठी खूप चांगलं असतं। आणि याच्या सहाय्याने आपण खूप सारी कामं करू शकतो आणि हे आपल्या निसर्गासाठी खूप खूप म्हणजे खूप छान आहे। तर माझ्या या बोलण्यावरून तुम्ही एक एक वृक्षारोपण करावे असं माझी मनपूर्वक इच्छा आहे। धन्यवाद। एवढं सगळं काही बोलून मी माझे दोन शब्द बोलून माझं निबंध संपवते। तर याच्यावरून आपण खूप काही शिकलो आहे, तर धन्यवाद।